कोल्हापुरी रांगड्या तांबड्या पांढऱ्या रश्श्यावाणी झणझणीत आणि गुळावाणी गोड प्रतिक्रियांबरोबर. बघा ना हा कार्यक्रम कसा झक्कास झालाय. हा सारा मसाला मी घेऊन आलोय फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच. प्रचारांचा धुळा उडालाय तर काही ठिकाणी आश्वासनांचा पाऊस देखील पडतोय. अशातच नागरिकांच्या झणझणीत प्रतिक्रियांचं अंजन या उमेदवारांच्या डोळ्यात घालण्यासाठीच आम्ही घेऊन आलोय आपला हा खास कार्यक्रम साठ मारी सत्तेची. नमस्कार मंडळी, लाईव्ह ग्रुपमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघत आहात आपल्या आवडीचा सर्वांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे साठ मारी सत्तेची. सत्तेच्या साठ मारीत कोण कोणाला धूळ सारणार हे लवकरच दिसेल, पण त्याआधी बघूया लोकांच्या तिखट आणि गोड अशा झणझणीत प्रतिक्रिया. चला तर मग जाणून घेऊया त्यांचे विचार या सत्तेच्या साठ मारीत. नमस्कार, आज आपण आलेलो आहोत बिनखांबी गणेश मंदिर अर्थातच महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये. इथं सावलीमध्ये काही आपले रिक्षा चालक मित्र मंडळ बसलेले आहे, बघूया आपण ते काय म्हणतात. तुमचं काय मत आहे दादा, काय सांगू शकाल 2014 निवडणुकीबद्दल? 2014 निवडणुकीचा जर विचार केला तर जे पक्षातर्फे लोक आहेत ते गेल्या निवडणुकीला वेगळ्या पक्षाचे होते. आता त्याच व्यक्ती दुसऱ्या पक्षात जाऊन काय फरक पडणार आहे काय? तुमचा विश्वास आहे त्यांच्याबद्दल ते करू शकतात असं? नाही, आपला चालू घडीला कोणावरच विश्वास नाही. की खर्चा जो आकडा झालेला आहे, खरं म्हणजे एवढा आकडा खर्च याचं कारणच नाही, कारण हे सगळं वाटपातलेच खर्च आहे. लोकांच्यासाठी यातला काहीही एक पैसा खर्च होणार नाही. निवडणूक झाली, बोटाला शाई लागली की तुम्ही घराकडे कसं जायचं ते तुमचं तुम्ही बघा, हा विचार पुढं आहे. कुठेही गेले की पैसा फेको तमाशा देखो याच्या पलीकडे काही होत नाही, काही नाही विचारायची देवाणघेवाण नाही. गेली 50 वर्षे काँग्रेसकडे सत्ता आहे, मग आधी 5 वर्ष देऊन टाका ना भाजपला, बघा ते काय करतात. जनतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. तुमची चेक 2 वर्षाचा त्यांना कालावधी पाहिजे, 2 वर्षानंतर त्यांच्यावर अंकुश ठेवला पाहिजे. आणखीन काय सांगू शकाल विकासाबद्दल? विकास बद्दल काय हो, कोल्हापूरचा काही विकास झालेलाच नाही ना टोटली. तिथली मंत्री आहेत ते वरती भांडत नाही, त्याच्यामुळे इथे कोल्हापूरचा विकास खुंटलेला आहे. शाहू महाराजांनी बांधलेल्या धरणातून आजही तिथूनच पाणी येते. शाहू महाराजांनी बांधलेल्या त्याच रेल्वे स्टेशन मध्ये काही न बदल होतात तिथूनच सुविधा चालू आहेत. कोल्हापूरच्या आपल्या विकासासाठी धडाडीनं प्रयत्न कोणी केलेला नाहीये. जर नांदेडला एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी जर 2000 कोटीपेक्षा जास्त मोठं पॅकेज मिळत असेल तर आपल्या महालक्ष्मीला का मिळू नये? देशात जरी मोदी फॅक्टर नावाचा जो आता मोठ्या प्रमाणात चालू आहे, मोदी मोदी मोदी, पण जे इथल्या उमेदवारी जी निवड झालेली आहे त्या निवडीकडे पाहता, त्या उमेदवाराला निवडून देताना पण आपल्याला 10 वेळा विचार करणार असं माझं वैयक्तिक मत. सत्तेत नसतानाही 2 इलेक्शनला पडून देखील आपलं कार्य चालू ठेवलं आहे. मंडलिकांचं काम होतं तसं संजय मंडलिक कुठल्या काही कार्यात नाहीत, सक्रिय नाहीत. पूर्ण स्विच ऑफ असतोय संध्याकाळी, म्हणजे 7 नंतर सकाळी 11 वाजता उठते. जनतेसेवा काय करणार हे बघता कामा नाही की त्याच्यामागे किती लोक आहेत, किती कुठला कोणाचा सपोर्ट आहे, कोण त्याच्यामागे, त्याचे वडील कोण आहेत, त्याचे आजोबा कोण आहेत, हे बघण्यापेक्षा त्याची स्वतःची त्याची म्हणजे शैक्षणिक पातळी काय आहे, त्याची सामाजिक पातळी काय आहे, त्याच्यामागे उभा राहणारे लोक किती आहेत, लोकांना घेऊन जाणारा, लोकांचे विचार मांडणारा व तितकाच प्रगल्भ, ज्याने असाच उमेदवार लोकांनी निवडून दिला पाहिजे. हे लोकांनी बघितलं नाही की तो माझ्या जातीचा आहे, तो माझ्या धर्माचा आहे. 50% लोकांना तर मतदान करण्यात इंटरेस्टच गेलेला आहे सध्या. लोक म्हणतात माझ्या घरातलं रेशन पाणी होत नाही आणि हे लोकांच्या रक्षणाच्या भाकऱ्या भाजू कशाला. फुकटची आश्वासनं देऊ नका, असं सांगू नका मला की 80 रुपयाचं पेट्रोल मी 50 रुपयात करणार, ते शक्य नाही. जे करू शकाल ना तीच आश्वासनं लोकांना द्या आणि तेच करण्याचा प्रयत्न करा बस. महाद्वार रोडवर इथं गोड शब्दामधूनच थोडंसं तिखट वक्तव्य होत आहे, कारण एखादी गोष्ट जर होतच नसेल तर ती गोष्ट बोलण्यात काय अर्थ आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे. गेल्या 5-10 वर्षामध्ये त्यांचे वडील खासदार सदाशिव मंडलिक होते, तर त्यांच्या अखत्यारीत कामं झाली का? त्यांच्या अखत्यारीत झालेली नाहीत, पण इथं पक्षाचा जर विचार केला तर संजय मंडलिक हे व्यक्ती मला योग्य वाटते. युवा पिढीनं काम करण्याची पद्धत बघूनच मग मतदान केलं पाहिजे. त्यांचं सुद्धा मत तेच आहे. काय चालल्या प्रगती आपल्या भागाची? सध्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खासदार एकही इकडे फिरकत नाही, कुठलं काम बघत नाही, नगरसेवक लोकांना फंड येत नाहीत. नगरसेवकांच्या आम्ही दारामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगतात सध्या आमची सत्ता नसल्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही आहे. युवा पिढी जे काही मतदान करणार आहे त्यासाठी कुठला पक्ष अथवा कुठलीही हे माणसाची ताकद तसेच कुठला माणूस काम करेल या तत्वावरती त्यांनी मतदान करावं. धनंजय माडिक यांच्या हातात सध्या कुठलंही पद नसताना त्यांनी जे काही बाहेरील उपक्रम राबवत आहेत
त्याबद्दल निश्चिंत त्यांना मत द्यायला इच्छा म्हणजे सर्वांना वाटत आहे. संजय मंडलिक हे सध्या आत्ता पिक्चरमध्ये येणारे जसे त्यांचे वडील करत होते काम तसं त्यांना जमणार नाही किंवा वडिलांनीही 5 वर्षात लक्ष दिलेलं नाही, दुर्लक्ष केलेलं आहे. एखादा तुम्ही जर एखादं पद भूषवायचं म्हणलं असेल किंवा एक राजकीय दृष्टीक्षेपात बोललं तर व्यक्तिमत्व हे प्रभुत्व पाहिजे. ज्या केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या युवकासाठी योजना असू देत, महिलांसाठी योजना असू देत, कोल्हापूरच्या प्रगतीसाठी योजना असू देत, एक कर्तृत्व आणि व्यक्ती या कोल्हापूरवासींना पाहिजे हे निश्चित आहे. या ठिकाणी लोकांचं असं मत पडतंय की कर्तृत्ववान व्यक्ती जर असेल तर ती नक्की विकास करणार. आपण बोलूया पुढच्या नागरिकांच्याकडे. कर्तृत्व अतिशय महत्वाचं आहे त्या उमेदवारासाठी निवडून येण्याकरता, तुमचं काय मत आहे यावर? कर्तृत्व हे अतिशय योग्यच आहे आणि असलंच पाहिजे कर्तृत्व. पण आता हल्लीची जी पिढी आहे ती 50% तरुण पिढी आहे आता मतदारांमध्ये. बरं, तर त्या 50% मतदार पिढीनं मागं असं म्हणता कामाने की असं व्हायला पाहिजे होतं तसं व्हायला पाहिजे होतं. आता ही सुवर्णसंधी आहे, 5 वर्षातून एकदा येणारी सुवर्णसंधी आहे. तर ह्या सुवर्णसंधीचं सोनं केलं पाहिजे. जास्तीत जास्त कोल्हापूरचा जो काही मागास भाग आहे तो चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं हे या पद्धतीचं नेमकं काम आहे. आणि हीच तळमळ असणाऱ्या माणसाला लोकांनी निवडून द्यायला पाहिजे. म्हणजे हे तळमळ आहे तो माणूस प्रतिनिधी म्हणून हेच योग्य आहे असं माझं ठाम मत आहे. मला सांगा, लोकसभा 2014 कसं वारं चाललंय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये? आपलं मडलेगांचं वारं पण जास्त तसं आहे. सिटीमध्ये विचारतो मी, सिटीमध्ये मुन्ना मडकांचं पण आहे. सदाशिवराव मंडलेगांचं कार्य आहे ना, ते गावागावात म्हणजे जे आपले शेतकरी आहेत त्यांचा त्यांनी प्रश्न मांडून जिथे रस्ते डेव्हलपमेंट करण्याची जी क्षमता आहे ना ती सदाशिवराव मंडलेगांच्याकडे आहे. म्हणजे त्यांच्याकडे आहे, त्यांच्या चिरंजीवांच्याकडे. प्राध्यापक संजय मंडलिक उभारलेले आहेत आता उमेदवारीला, ते वडिलांच्याकडून मुलांकडे येऊ शकते असं माझं मत आहे. तुमचा विश्वास आहे? विश्वास आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी काय होणं गरजेचं आहे, कुठल्या प्रकारचे विचार तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात आमच्या लाईव्ह कोल्हापूरतर्फे? युवा पिढीने काय करावं, पक्ष न बघता जी व्यक्ती कार्य करू शकते अशा उमेदवाराला मतदान दिलं तर आपल्या युवा पिढीला ते महत्वाचं ठरेल. नवीन वाशिनाका, नमस्कार. नमस्कार. मला सांगा, 2014 लोकसभा निवडणुकीबद्दल काय सांगाल? काय आता सांगण्याची गरज नाही, इकडे उमेदवार तर काय आलेलेच नाहीत कोण अजून, आणि त्याच्यामुळे काय अवघड झालेलं आहे. जरा उपनगरातले काय रोड झालेले नाहीत, काय नाहीत, समस्या भरपूर आहेत इकडं. खरं अजून कोणीच उमेदवार फरकलेला नाही असा. मुन्ना साहेबांना ते जे तिकडे मिळाले गेले ते काँग्रेसकर मिळाले गेले, राष्ट्रवादी काँग्रेस त्या पक्षावर आमचा विश्वास नाही. जी आता युवा पिढी आहे यांनी मतदान करणं गरजेचं आहे, पण तुमचं काय मत आहे, मतदान केल्यानंतर निवडून आलेला उमेदवार हा खात्रीशीर कामं करतोय? कोल्हापूर उपनगरात काही काम झालेलं नाही आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो टोलचा प्रश्न आहे. आपल्या इथे टोल हा रद्द व्हायला पाहिजे असं आमची मनापासून इच्छा आहे. ह्याला जी स्थगिती मिळाली आहे ती स्थगिती तात्पुरती निवडणुकापुरती फक्त देखावा आहे. मला सांग, या तुझ्या मित्रांच्या चर्चेबरोबर तू यांच्या विचारांशी सहमत आहेस मान्य, पण धनंजय उर्फ मुन्ना मडकांनी कार्य केलेलं मला थोडक्यात सांगू शकशील तुमच्या या आपटे नगर परिसरामध्ये? तर मुन्ना माडिक साहेबांनी भागात, आपल्या भागात म्हणजे इथं कोल्हापुरात कुठलंही पद व पक्ष अपक्ष असताना साने गुरुजी आपटे नगर परिसरात भरपूर कामं केलेली आहेत. अंधशाळेत इथे पुस्तक अंधशाळेत मदत केलेली आहे. तर गृहिणींसाठी वेगवेगळे उपक्रम केलेले आहेत इथं. परंतु भीमा फेस्टिवल इथं शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला होता मध्ये. शेतकऱ्यांसाठी भीमा फेस्टिवल होता, कृषी प्रदर्शन म्हणायचं का तुला? कृषी प्रदर्शन, राईट, कृषी प्रदर्शन. अच्छा, आणखीन काही? रोडची देण कामं इथं आधीमध्ये केलेली आहेत भरपूर. उपविभागीय स्वतः आपटेनगर परिसरामध्ये युवा कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपटेनगर आणि नाना पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील परिसरामध्ये छोटे मोठे जे गल्लीतले रोड आहेत ते त्यांनी केलेले आहेत. आणि मला वाटते युवा पिढीसाठी इथून पुढं पद नसतानाही कामं केलेली आहेत त्यांनी, आणि पद मिळाल्यावर हमखास कामं करणार इथं भागात. यांचा विश्वास आहे की धनंजय उर्फ मुन्ना माडिक यांनी इथं कामं केलेली आहेत आणि ते कामं करणार. आत्ताच आपण ऐकल्या या लोकांची प्रतिक्रिया आणि त्यांचे बोल. पुन्हा आपण भेटायचं आहे याच कार्यक्रमामध्ये नवीन लोकांबरोबर, नवीन लोकांच्या चर्चेत. जाणून घेऊया त्यांचे विचार याच कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे साठमारी सत्तेची.